To watch Marathi films and shows, download Shimaru Me app.
हे क्या? बघतो. एक्सलंट, ब्यूटीफुल. अरे काय बातमी आहे? उद्या फ्रंट पेज वर हीच बातमी असणार आहे. वाह, आज तर तू त्या बिल्डर ढोलकेचा ढोलच फोडलायस. गुड गुड गुड. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू जय. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. सर. यस. माझे पैसे? कसले पैसे? ओके, नो प्रॉब्लेम. दुसऱ्या न्यूज पेपर मध्ये मला जास्त पैसे मिळतील. अरे थांब थांब, मी मस्करी केली. ठेवते हा, दे. थँक यू सर. अरे तुझी बॅग. हो, थँक यू. बाय बाय. ओके. पैसे कॅश मागतो पण बातमी सॉलिड आणतो. गुड बॉय, गुड बॉय. गंगाराम, चहा. हाय विकी. हाय जय. कमिंग. हाय. हाय. काय रे इकडे कुठे? अरे इकडे कसा काय? आईला कमाल यार. पण काय रे, सदा बुडवे तुझ्यावरच कसे काय मेहरबान होतात? व्हेरी सिम्पल. अरे तू त्याच्या समोर त्याच्या बायकोची स्तुती कर आणि मग बघ. अरे डॉर मधलं चेकबुक सरळ टेबलवर. काय सांगतोस, बायकोची स्तुती? थँक्स यार, माझं तर फारच पेमेंट बाकी आहे. अरे मग बसलायस काय? उठ लवकर, तो सदा बुडवे आहे इथंच. थांब यार, आधी बातमी कंपोज करतो. कसली रे बातमी? अरे तीच यार, ती गृहमंत्र्याची सून बाल्कनीत कपडे वाळत घालत असताना पडून मेली ती. आयुष्य किती कपडे वाळत घालत असतानाच पडली? ऑफकोर्स. अरे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, त्यात हाच निष्कर्ष निघालाय. बरोबर आहे तुझं, गृहमंत्र्यांची सून कपडे वाळत घालते. विचारा गृहमंत्री, गरीब माणूस ना, त्याच्याजवळ नोकर चाकर कुठून असणार? म्हणजे तुला काय म्हणायचंय? काय ना काय नाही, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. तू आपली बातमी तयार कर. चल यार, मी निघतो, मला त्या निगेटिव्ह डेव्हलप करायचं आहे. बाय. चल बाय. Thank you.
कोण आलंय? आलो आलो. हाय. आणि किती वेळ दारू उघडायला? अरे अरे, तुमच्याकडे काय कपडे घालून आंघोळ करायची पद्धत आहे की काय? अरे तू बस, आम्ही 5 मिनिटात आलो. सकाळी? अरे हो, इथे शेजारी झेरॉक्स काढायला आलो होतो, म्हटलं चला सकाळी सकाळी तुला त्रास देऊया. अरे यार जय, हा फ्लॅट माझा आहे. काय? अरे नाही रे, ही सगळी आमच्या काकांची कृपा. हा फ्लॅटही त्यांचाच, आणि जी काय प्रॉपर्टी बघतोस ना ती पण त्यांचीच. आता तो रिकाबा होता म्हणून आमच्या कामी आला. बस, यू आर सो लकी यार. अरे मुंबई सारख्या ठिकाणी राहायला असा फ्लॅट, त्याच्यासारखी दुसरी गोष्ट नाही, माहितीये. काय रे जय, कुणाचा फोटो आहे हा? कुणाचा नाही यार. अरे बिकरी आपलं ते जय. जय, हे बघ हे बघ, काय प्रॉब्लेम आहे का? हां, काय प्रॉब्लेम आहे का? काय नाही यार. जय जय, अरे मी तुझा सगळ्यात चांगला मित्र आहे. बघ, हे तुझे डोळे सांगतायत की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. जय, तू मला सांगणार नाहीस? हां, मला सांगणार नाही. हे बघ हे बघ जय, सांगितल्यामुळे दुःख हलकं होत. कुणाचा फोटोग्राफ आहे जय? हा कुणाचा फोटो आहे? विकी, चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी आणि सीमा आम्ही सोबत फिरायचो. तिचं घर माझ्या घराच्या जवळ असल्यामुळे आम्ही एकत्र कॉलेजला जायचो. लवकरच माझी आणि तिची Thank you.
नाजुक अदा नाजुक अदा really, you are very smart, जाले तुझ पर पीदा तू शम्मा में परवाना नजरे समय खाना बेदार कर तो मला मी बगता प्रियेला बगता प्रियेला नको पाहू वर्गू निमान शामा नक नजरे से बान कायदा मत मी बगता प्रियेला बगता प्रियेला नको ना नोटी नोटी यू बॉय जवर होडू नको ओ ब्यूटी ब्यूटी ओ गर्ल मला सोडू नको नोटी नोटी यू बॉय जवर होडू नको प्रेम कैदी दीवाना दे प्रीती जुर्माना मंजूर आहे मला बगता प्रियेला बगता प्रियेला ओठ तू दागुन को दाता ये मुनी प्रीति चाना दा बीच चल चलते कर चढ़ा जवानी भर ली ही अंगा मी बगता प्रियेला मी बगता प्रियेला माझा जीव बगता प्रियेला आय हाय जय सीमा सध्या कुठे असते नहीं विकी सीमा जगत नहीं काय एका कार एक्सीडेंट मध्ये तीन वर्ष झाली आई एम वेरी सॉरी जय आई एम वेरी सॉरी चल बाय बाय टेक केयर एवढा रिपोर्ट कॉम्प्युटरला द्या बाकी नंतर बघू काय रे हाय अरे हाय जय हाय विकी बरं झालं तू आलास काय रे एनी प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम काही नाही पण आता आलायस तर चल माझ्या बरोबर बुडवे साहेबांकडे काही महत्वाचं महत्वाचं काय आहे पण आणि नाही पण तू असलास म्हणजे जरा सपोर्ट चल चल मे आय कमिन सर यस कमिन
हॅलो सर, का आलात सर? आपण बोलवलं म्हणून. सॉरी सर, मी तुम्हाला इतका मूर्ख वाटलो? ऑफकोर्स. नाही 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 सर, म्हणजे आजपर्यंत आम्ही तुमच्यासारखा ब्रिलियंट माणूस पाहिला नाही. पुढे पाहूही शकणार नाही. बसा, आरामात बसा. सर, सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो. गुड गुड. त्यावेळी तिकडे वहिनी साहेब दिसल्या. कुठल्या वहिनी? तुमच्या? नाही म्हणजे आपल्या? आमच्या वहिनी. आमच्या वहिनी साहेब? काय म्हणजे आपल्या सौ साहेब. आपल्या सौ. बरोबर. की कपडे सर, मानलं पाहिजे. या वयात सुद्धा त्यांनी एवढं मेंटेन केलंय की त्यांच्याकडे बघून वाटत सुद्धा नाही की त्या. शडप. तिच्या कटकटीला कंटाळून मी रोज इथे 12-12, 1-1 वाजेपर्यंत काम करत असतो आणि तू तू तिची माझ्या समोर स्तुती करतो. गेट आउट. गेट आउट सर. आउट. गेट आउट. सॉरी, मुकाट्याना बाहेर जा. ओके सर. गेट आउट. ओके सर. येतो सर. ओके सर. ओके सर. येतो. अरे खोटी आयडिया देतो. हा, खोटी आयडिया देतो. जय साल्या, हे सगळं तुझ्यामुळे झालं. काय तर म्हणे, बायकोची स्तुती कर. बायकोची स्तुती कर. केली. बघितलंस का काय झालं ते? अरे बुडक माणसा, तुला चेक मिळत आहे दिसत असताना सुद्धा इतर बडबड करायची काही गरज होती का? म्हणजे हे परत सगळं माझ्यावरच. अरे तू आहेसच मूर्ख. काय? जय साल्या. चल चहा पिऊया. चल. अगं, तो फोटोग्राफर माझ्या मागेच लागलाय. मॉडेलिंग कर, मॉडेलिंग कर म्हणून. बघ ना. आधी आत येऊ का सगळं इथेच सांगू? सॉरी. बरं येत. बरं बोल, कुठे होता? अगं भयंकर बिझी होतो ग. आज इथे फोटो सेशन, उद्या तिथे फोटो सेशन. खूप काम. प्रोफेशनल फोटोग्राफर झालं ना. बरं, आबासाहेब दिसत नाहीत कुठे? व्हेरी सिंपल, घरात नाहीयेत म्हणून दिसत नाहीयेत ना. क्लब वर गेलेत ते पैसे. रोहित, इतक्या दिवसात तुला माझी एकदा पण आठवण नाही झाली. अगं, किती वेळा ठरवलं तुला आज फोन करेन, उद्या फोन करेन, पण काही ना काहीतरी काम. ते जाऊ दे ग, माझं तुझ्याकडे काम होतं. बोल ना. मला तुझं फोटो सेशन करायचंय. हसतेस काय? माझं फोटो सेशन? हो माझं. हो, तू हसू नकोस. मी खरं सांगतोय. कोणी तुला फोटोग्राफर केला? हे बघ, तू हसू नकोस ग, मी खरं सांगतोय तुला. अरे माझं फोटो सेशन केलंस ना, तर तुला तुझ्या स्टुडिओला कुलूप लावायला लागेल. अरे अरे, तुझ्या मॉडेल्स कुठे? मी कुठे? ठीक आहे, म्हणजे मी फोटो काढलेले तुला आवडणार नाहीयेत तर. हे बोलण्यासाठी उभं कशाला राहिलं पाहिजे? चल बस. बसून बोललं असतं तरी चाललं असतं. आणि
मी नाही कुठे म्हटलं की तू फोटो काढलेले मला आवडणार नाहीत म्हणून? म्हणजे सायली तू? अफकोर्स सोनू, तुला मी नाही म्हणू शकते का? ओ सायली, आय कांट बिलीव इट. मी निघतो, अगं मला सगळी तयारी केली पाहिजे. हॅलो हॅलो. हां हां जय हियर. हां हॅलो जय. हां बोल सर. नाही नाही, का फोन केला होतास? मी कुठे फोन केला? आपणच मला फोन केलात ना. हां मी? अरे मूर्खा, अरे मी इथे इतका कामात गढलोय, आता मला कसं कळणार? अरे ठीक भर काम पडलंय पुढे, मला कुठे वेळ आहे तुला फोन करायला? कदाचित तुमचं काम असेल माझ्याकडे. हे काहीतरी बोल नकोस सर. तू ती कंपोज केलेली बातमी आणि फोटो, फोटो मी सकाळी तुम्हाला जे इन्व्हॉल्व दिलं ना, त्यात बातमी आणि फोटो दोन्ही होते. अरे थांब थांब थांब, आत्ता आलं लक्षात, आत्ता आलं. अरे ते फोटो कुठे ठेवलेत? तिथेच कुठेतरी असतील. ते तुम्ही आपलं ड्रॉवर बघितलं का? हो ड्रॉवर. बरं बरं, उगीच माझा वेळ खराब करू नकोस, बघतो मी माझं काय करायचं ते. हे आमचे संपादक साहेब म्हणजे ना. काय करतोयस? तुझ्या जीवनात मुलगी येऊन गेली आहे जिला तू विसरू शकलेला नाहीयेस. तिची आठवण आजही तुझ्या मनात कुठेतरी दरवळते. छे मी? माझ्या मनात? माझ्या मनात असं काहीच नाहीये. जय खिडकीतून डोकावणे, मनामध्ये काहीतरी ठरवणे, याला याला काय म्हणतात? प्रेमच ना? मला माहित नाही. She loves me. She loves me not. 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 She loves me.
सुरांना छेडित ये सजनी हे तू सुख सपनांना फुलवित ये सजनी प्रिये ये ना प्रिये प्रिये ये ना प्रिये पथावर सोबत दे सजनी तू इंद्रधनुची रंगत दे सजनी रवि किरणांचे कण उदळित ये सजनी ए तू गंध फुलांचा घेऊन ये सजनी जय कुठे कोण जय तो बघा हाय तो तिथे हा तिकडे बसलाय ना थँक यू हो इट्स ऑल राईट इन्व्हिटेशन आबासाहेबांचं
आबासाहेब नमस्कार, मी रोहित बोलतोय. बोल. सायली आहे का घरात? अरे नाहीये, ती आताच बाहेर गेली आहे. मी तिला काही काम सांगितलं होतं, तेवढं करून ती तुझ्याकडे येईल. हा अरे आली बहुतेक. थँक्यू. हाय. हॅलो. काय गे, किती उशीर? अरे काय करू, ट्रॅफिक एवढं होतं. तू आणि तुझा ट्रॅफिक. बरं बस आता चल. सॉरी. ओके ठीक आहे, चला. हे काय आहे? कवाल आहे तुझी. हे काय तुला माहित आहे? तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. एक चांगला मित्र म्हणून मी तुझ्याकडे फोटो सेशन साठी तयार झाले. एखाद्या चांगल्या मॅगझिन साठी फोटो सेशन करायची माझी खरीच तयारी आहे. पण त्यासाठी या खालच्या थराला जायची माझी इच्छा नाही. कम ऑन बेबी. अगं मॉडेलिंगच्या क्षेत्रात नाव मिळावं म्हणून मुली काय काय करायला तयार होतात. तुझ्याकडे एवढी चांगली संधी चालून आली आहे त्याबद्दल माझे आभार मानायचे. रोहित, माझे वडील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत हे तू विसरतोयस. त्यांनी दिलेली हिरोईनची ऑफर मी नाकारली आहे. अरे हो, तू एका सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाची मुलगी आहेस. चित्रपट क्षेत्राशी तुझा केवढा जवळचा संबंध आहे. तुझ्या वडिलांनी दिलेली हिरोईनची ऑफर सुद्धा तू नाकारली. फॅन्टॅस्टिक. काय ग, तू काय स्वतःला सती सावित्री समजतेस? अगं माझ्याकडून कशाही प्रकारचे फोटो काढून घ्यायची तयारी असते मुलींची. तुझं नशीब समज एवढे तरी कपडे घालायला दिले. सॉरी. आपण घरी जाऊया. मी तुला ड्रॉप करतो. जय हिअर. अरे गाढवा, अजून झोपलायस वाटत.
चल उठ 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 लवकर, 15 मिनिटात पोहोचतो बघ तिकडे. अरे विक्या गधड्या, त्याला काय फोन करायची वेळ का रे? तुला जसं कामाच्या भूताने झपटलंय तसं काय मला समजतोय. बरं ते सगळं जाऊ दे, मी काय सांगतो ते नीट आहे. तुझ्या फ्लॅटच्या जवळ आबासाहेब जागीरदार म्हणून एक प्रसिद्ध दिग्दर्शक राहतात. काय बोललास? परत बोल परत बोल. हो आबासाहेब जागीरदार. आबासाहेब जागीरदार? अरे होय होय, आबासाहेब जागीरदारच. मी 15 मिनिटात तिकडे पोहोचतोय, तू तयार राहा. मी 15 मिनिटात पोहोचतोय. अरे ऐकतोयस ना जय? अरे मी 15 मिनिटात पोहोचतोय, ऐकतोस की नाही? हो हो. हे बघ विकी, तुझी ही कामाच्या बाबतीत चाल ढकले ना मला बिलकुल आवडत नाही. 15 मिनिटात नाही, तू 5 मिनिटात पोहोचतोस इथे. काय कळलं? ओके बाय. यहाँ मरना यहाँ इसके सिवाय. याहू यस. बोला काय बोलताय नाना? अहो सलग 5 चित्रपटांना अवॉर्ड म्हणजे कमालच झाली की. हो ना, ते सुद्धा सुपर हिट. मग बोला नाना, आमच्या आगामी चित्रपटाच अग्रीमेंट करणार ना तुम्ही? म्हणजे आमच्यापासून सुरुवात म्हणा की. ऑफकोर्स. अहो तुमच्याशिवाय आमची सुरुवात करणार कोण? अरे मधू, बाहेर बेल वाजते, कोण आले बघ बघू. हो बघते. नमस्कार. कोण हवंय आपल्याला? नमस्कार. चुकीच्या घरी आलो वाटत. हा आबासाहेब जागीरदारांचा बंगला आहे का? होय. नमस्कार. मी जय, मी पत्रकार आहे. आता थोड्या वेळापूर्वी आबासाहेबांशी माझं बोलणं झालं होतं. मग या ना, आबासाहेब आतच आहेत. बर चालेल. सर नमस्कार. सर मी जय. आता थोड्या वेळापूर्वी आपल्याशी टेलिफोनवरती चर्चा झाली होती. प्रेस रिपोर्टर. अच्छा अच्छा, व्हेरी नाईस टू मीट यू. थँक्यू सर. हॅव अ सीट. थँक्यू. हे आमच्या चित्रपटाचे डिस्ट्रीब्युटर नानासाहेब देशमुख. नमस्कार. नमस्कार. आणि मी आबासाहेब जागीरदार. काय आबासाहेब, आबासाहेब जागीरदारांना ओळखत नाही असं कोणी आहे का? थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आबासाहेब आता मला वाटतं आपण मूळ मुद्द्यावर येऊया. आबासाहेब, आपल्या चित्रपटास शासनाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक दिले, तेव्हा आपल्याला कसं वाटलं होतं? काय वाटणार, मला खात्रीच होती हे पारितोषिक मलाच मिळणार. काय सांगताय? हो ना. अहो मी माझा स्वतःचा प्राण उतला होता या चित्रपटात आणि स्वतःला वाहून घेतलं ते काय उगीच नाही. हे पारितोषिक जेव्हा आपल्याला मिळाले तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये कोणकोणत्या भावना आल्या होत्या? खऱ्या दर्दी आणि जाणकारांनी माझ्या या चित्रपटाला खरा न्याय दिला आहे असं मला वाटतं.
तोही निपक्षपातपणाने. अच्छा, म्हणजे तिथेही पक्षपातपणा चालतो. नो कॉमेंट्स प्लीज. ठीक आहे साहेब. बरं आबासाहेब, आपण या चित्रपटाच्या माध्यमातून शासनावर व शासनाच्या यंत्रणेवर भरपूर टीका केली आहे असं मी ऐकलं होतं. आपल्याला याबद्दल काय म्हणायचंय? हे पहा, चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक हा समाजाच्या मनाचा आरसा असतो आणि आरसा हा कधीही खोटं प्रतिरूप दाखवत नाही. समाजाच्या अडचणी मी टीका म्हणणार नाही, पण सत्य हे सत्य असतं. ओनली ट्रथ. बरोबर आहे आबासाहेब. बरं, मी हे पण ऐकतोय की आपण या चित्रपटामध्ये खूप सुंदर असं एक द्वंद्वगीत चित्रित केलंय आणि त्या द्वंद्वगीतासाठी आपण खूप निसर्गरम्य दृश्य घेतली आहेत आणि ते जे गीत आहे त्याचं दिग्दर्शन सुद्धा आपण तितक्याच उत्कृष्ट प्रतीने केलंय असं मी ऐकलंय. थँक्यू व्हेरी मच यार. इट्स ओके सर. सर, आता आपले एक दोन स्नॅप्स हवे होते. गरजेचं आहे. ऑफकोर्स सर. कशी पोज हवी तुम्हाला? नाही, पोज नको सर मला. बस आबासाहेबाचा नॅचरल लुक हवा होता. ओके, प्रोसीड यार. थँक्यू सर. चला लाफ. आबासाहेब, पहिला एकदा एक क्लोजअप घेतो. ओके, थोडं स्माईल, थोडं. बस बस बस, रेडी? रेडी. ओके सर, आता एक बस बस. राईट. थँक्यू थँक्यू. व्हेरी गुड व्हेरी गुड सर. स्माईल. थँक्यू आबासाहेब. इट्स ओके. बरं, आता आबासाहेब एक प्रश्न जो प्रत्येकाला वाचायला आवडेल. विचारा. आणि तो म्हणजे आपल्या पुढच्या चित्रपटाबद्दल. आपण मला आपल्या पुढच्या चित्रपटाबद्दल काही सांगाल का? हा चित्रपट इतका जिवंत असेल की तो पाहणारा प्रेक्षक जागेवर थिजला पाहिजे आणि विचार करत राहिला पाहिजे. माझ्या या चित्रपटाची कथा ऐकणार आहात तुम्ही? हो हो, ऐकेल ना. जरूर सांगा साहेब. माझ्या या चित्रपटाची हिरोईन माझी मुलगीच आहे आणि तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा तो तरुण या चित्रपटाचा हिरो आहे. तो सुद्धा एक प्रेस फोटोग्राफरच असतो. हे बघ मी करतो. काय हॅलो सर. हां बोला. काय पराक्रम केला दोघांनी? पराक्रम म्हणजे सर, आम्ही दोघं त्या आबासाहेब जागीरदारांचा इंटरव्ह्यू घेऊन आलो. अरे गुड गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड. जय. यस सर. आज रात्री कळव्याला आदिवासींचा एक कार्यक्रम आहे, त्याचं हे इन्व्हिटेशन. थँक्यू सर. या कार्यक्रमाचं कव्हरेज तू करायचं. ओके सर. आणि तू विकी. हो सर. आबासाहेबांचा इंटरव्ह्यू घेतलास? हो आहे ना. तो DTP ला द्यायचा. हां सर, मी ते अगदी व्यवस्थित बघतो. पण ह्याचे ते फोटो? सर यू डोंट वरी, मी आहे ना. मी कोणत्याही परिस्थितीत सर 6 वाजायच्या पहिले हे फोटो ऑफिसमध्ये पोहोचवतो. ओके ओके. आणि सर मगच मी कळवायला जातो. व्हेरी गुड. अँड सर थँक्यू फॉर दिस. ओके सर. ओके थँक्यू. हां बाय. जय. तुझी बॅग. हो थँक्यू सर. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. मला झोपडीत मारली. Thank you.
हॅलो हॅलो सायले का? हॅलो आपण कोण बोलताय? आपण कोण ते जाऊ दे, आपण कोण बोलताय ते सांगा ना. बाबासाहेब हिअर. ओ म्हणजे ते ग्रेट दिग्दर्शक ते आबासाहेब जागीरदार तुम्ही स्वतः बोलताय? ओ आबासाहेब मी ग्रेट रोहित फोटोग्राफर बोलतोय. तुमची जी कन्या आहे ना ती स्वतःला समजते काय? हा काय समजते ती? मी तिला मॉडेलिंगच्या समोरची क्वीन बनवली गेलो, पण हॅट ते बोलकरणीच्या पण ऐकायची नाही. ए आबासाहेब, अरे तुझ्या कार्टीनं माझ्या थोपाडीत मारली. अरे माझ्या म्हणजे रोहितच्या. ए आबासाहेब मग एक लक्षात ठेव, खेळ खल्लास, फिनिश, ऑल इज फिनिश. मला धमकी देऊ नकोस, मी धमकीला भीक घालत नाही. लक्षात ठेव, मला आबासाहेब जागीरदार म्हणतात. माझ्या मुलीच्या वाटेला गेलास तर माझ्याशी गाठ आहे, मी सुद्धा तुला जिवंत सोडणार नाही. जागीरदार, मला धमकी देतोस काय या रोहितला? हॅलो. काय रे सारखा त्या खिडकीकडे काय बघतो? नाही, कोण बोलताय? मी बाबूराव. ते जाऊ दे, आता कामाविषयी बोलू. काय? एक बातमी आहे उद्याच्या पहिल्या पानावर झळकण्यासारखी सनसनाटी. कोणती बातमी? तुझ्या घरासमोर एक गोष्ट घडणार आहे. काय? या टोपी खाली दडलंय काय? हॅलो हॅलो कोण बोलतो तू? हॅलो एक मिनिट. हॅलो हॅलो कामासाठी आपण आलो आहे ते काम सावधगिरीने झालं पाहिजे. ये लवकर वर जा, मी वाट बघतो खाली. चल रे बोपट. ज्याने फोटो काढले त्याला घेऊन येतो.
दारुगड दारुगड बना बोलाने ए दारुगड ए दारुगड तोड़ ना बू उगड़ ना हम से फोटो कर दो उसका ए उगड़ उगड़ छोड़ ना तू ना दारुगड Thank you.
एक काम धर जमत नाही तुला. अरे असं काय करतो मी? काय करतोय ना? हा मीच बघतो. जे काय असेल ते मुकाट्याने काढून दे, आता जीवाला मुकला समज. लुकाय रा, जा कलर, जा 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 कलर, चल. ये खरकट्या, त्याला जाऊ का दिलास? देखो बच्चो, रात काफी हुई है, जाओ माँ के पास जाके सो जाओ, नहीं तो माँ डांटेगी. ये लो अठन्नी, पीछे की गली में अभी अभी हमने एक चने वाला देखा है, उसके पास जाओ और चने ले लो, फिर चलते बनो. खरखट्या, अरे अरे बोला था ना तुझे, बोला था ना. हाँ Thank you.
या सतर्क लवकर तडी पडायची नाही तर तुला जन्मात आपल्याला एवढा त्रास कोणी दिला नव्हता आपल्याला शोधायला पाहिजे पर कहा यहां तो दिखाई नहीं दे रहा कहां ढूंढे उसे ए बकवास आधी बंद कर आणि एक केस ओढायचं थांबव चल तिकडे बघूया चल फोटोग्राफर आपल्याला अजून कसा सापडत नाही तूच सांग काय करायचं ते आता तो माझ्या हातातून सुटू शकणार नाही दोन वेळा चकमा देऊन गेलाय तो मला अरे सोड तू इथं आपली काय अवस्था होती त्या फोटोग्राफरला शोधताना आपल्याला ठाऊक आहे का बोलतोस का पार्टनर हे बघ आपण आपलं काम करूया अरे आपण दोघांनी त्याची विल्हेवाट लावूया अरे त्याची विल्हेवाट कसली लावतोयस त्याची विल्हेवाट लावायला तो आधी भेटायला तर हवा ना चल 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 सापडला नाही हा सापडला नाही ना तर बॉस आपल्याला जिवंत सोडणार नाही ए तू माझ्याकडे काय बघतोस रे माझी जर सटकली ना तर तुला जोडून टाकीन पहिले त्या पोराला शोधा चला ए पोपट पोपट चल Thank you.
सोल अरे अब इकडे या या लवकर ए थांब तुझा तुला सोडणार नाही ए साल्या क्या बोल रहे हो हमारा हां थांब तुझा कसा चिकटतो ए बाजूला गेला तो चल बघूया हा चलो दादा के आदमी खतरनाक है वो लोग ये खतरनाक है हमें क्या कमी है क्या ये साले सो जा खाले पीले झंझट है मस्त अपने को अरे ऐसा ऐसा क्या हमारा तुड़ोत पड़ाई से गया ये हो गया ना अभी चल सो जा चल छोड़ दे यार चल हेत करा मार खा निजोपा छोड़ना और खाले पीले पुलिस भी आएगी तो अपने को ही सताएगी सो जा चला 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 सो जा फोटोग्राफरचा फोटो काढतो आणि त्याला थार घालतो थांब अख्ख शहर पालते घातलं पण अजून काही हातात आला नाही एक दोनदा हातात आला पण परत निसटला तो पडूनच टक्क्या त्याला हे चुपडे पाटील ते बोलू नकोस बॉसला जर माहित झालं की अजून तो फोटोग्राफर आपल्या हातात आलेला नाही आणि तो रोल पण आपल्या हातात आलेला नाही तर बॉस आपल्याला कुत्र्यासारखा मारून टाकेल काहीतरी काय बोलतो नाहीतरी दुसरं काय जा जाऊन शोधा त्याला माझ्या समोर हुशारी करतोस जा जाऊन शोधा हे भूपत नुसतं ऐकत करायला चल आता इथे कुठे असेल हा रे बाबा इथेच कुठेतरी असेल शोधलं तर पाहिजे आता बॉस आपल्याला जिवंत सोडणार नाही ही त्याची कटकट करायची सवय माहिती आहे ना तुला वेळ झाला ना तर अजून ओरडायचा लवकर इथंच कुठंतरी फनफेअर मध्ये लपला असणार चल त्या बाजूला बघूया चल त्या बाजूला शोधूया त्याला चल बघूया चला अरे हा पकड पकड त्याला पकड
भूपत जल्दी कर जल्दी कर। अरे भूपत लाल पोरगा सुन तुला सापडत नाही। अरे जगून का उपयोग, सांडलीत पाणी घ्या आणि जीव दे। नुसता बसून उपयोग नाही, चल उठ उठ लवकर। त्या फोटोग्राफरने पण नाके नऊ आणलेत, भूतासारखा कुठे जाऊन लपलाय कोणास ठाऊक। दिसला ना तर त्याला जिवंत सोडणार नाही मी। अरे तू काय, तुझ्या आधी मीच त्याचा खुर्दा नाही पडला तर नावाचा नाही। तो भेटायला हवा माझ्या तावडी, त्याला मसरून टाकीन। चल याला काय केस उपटणं एवढं सोपं वाटतंय का हे? अरे ठेवा आईला, हा माणूस एका भूत आहे, कुठे गायब झाला कोणास ठाऊक। पण तो इथेच कुठेतरी असला पाहिजे, पण शोधायला तर हवा। चल रसूलकडे। अरे सापडलं काय? अरे रसूल सगळीकडे बघितला, कुठे गेला तो? कुठेच पत्ता नाही त्याचा। काय? चल माझ्या बरोबर। चल चल। काय कामाचे नाही तुम्ही? उकडचे आजची कुठले, नुसते खायला भरती। गुंड लागलेत बाबा, मला वाचवा, मला मदत करा बाबा, बाबा मला याच्यापासून वाचवा बाबा, मला वाचवा वाचवा। कधीपासून उभा आहेस हा सांग? अरे अरे इथून कोणी पोरगा पळत जाताना दिसला काय? चल बघूया। बाबा तुमचे खूप उपकार झाले, तुम्ही मला त्या गुंडापासून वाचवलं। इथे येऊन तूच माझ्यावर उपकार केलेस। हे घडियाल, हा कॅमेरा, समदा मला काढून दे। हॅलो हॅलो, माझ्या मागे गुंड लागलेत। हॅलो हॅलो, Thank you.
गर्द श्वापदा चारानी एक
मी काम करतोय गप उभा रहा आणि काय रे मारामारी करून आलास काय अहो पण इकडे साहेब तू साहेब हीच ती लोक आहेत यांनी मला ठाण मारण्याचा प्रयत्न केला साहेब रसूल तुम्ही कामाचं काय झालं इन्स्पेक्टर साहेब मी यांना ओळखता ही सगळी माझीच माणसं आहेत दुर्दैवी आहेस तू नाईलाजाने तुलाही सगळं काय चाललंय सायली ये तुमची लव्ह स्टोरी इकडे नको आहे चल चल उचल तिने बाकड्यावर बसव इन्स्पेक्टर याच कॅमेऱ्यानं फोटो काढले त्यानं ठीक आहे यार आता कॅमेराही आपल्याकडे आहे आणि ही दोघही पण आपण आता या दोघांचं काय करायचं दोघांचं नाही पण हिच काय करायचं ते मी ठरवतो काय का रसूल भूप्या पोपट कॅमेरात रोल कुठे आहे काय कॅमेरात रोल नाही इन्स्पेक्टर यानंच कुठेतरी लपवलो असणार काय माहित कॅमेरा तुमच्या जवळ होता तुम्हीच कुठेतरी ए जास्त चाणा बनतोस काय आता तुला पोलिसाची भाषा दाखवतो बोल रोल कुठे बोल रोल कुठे बोल बोल रोल कुठे कुठे लपवलास रोल ए ए ए पिस्तूल परत कर मी सांगतो ना पिस्तूल परत कर ए बघ ए पिस्तूल भरलेला बघ तुला सांगतो मुकाट्याने पिस्तूल परत दे हे बघ भरलेला आहे पिस्तूल तुला जायचंय ना जायचंय ना जा जा ना तुझ्या हे बघ कायदा हातात घेऊ नकोस मागात पड मला माहिती आहे मी मला जिवंत सोडणार नाही पण लक्षात ठेवा या क्षणाला कोणी शहाणपणा केला तर माझा माझा नाईलाज होईल चल अजून चल गाडीला आहे त्यावेळी ये सली तो दाखवतोय बघ हे बघ मी तिथे समोर उभा होतो आणि तुम्ही फोटो काढले हो खरंच मी काढले फोटो तिथून अगं ऐक माझं शपथ अगं सायली ऐक सायली सायली माझं ऐक मी खरं सांगतो आई शपथ मी डोळ्यांनी पाहिलंय सायली माझं ऐक सायली सायली माझं ऐक मी खरं सांगतोय
हे बघ मी मी स्वतः इथे मी इथे स्वतः पाहिले खून होताना हे बघ खोटं बोलतोस तू हे बघ सायली तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये का अगं मी खरंच सांगतोय तो सुरा खुपसल्यावर तुझे वडील धडपडत होते अगं 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 ऐक माझं सायली 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 ऐक माझं जय जाऊ दे मला मी खरंच त्या प्रसंगाचा फोटो काढलाय तू खोटं बोलतोस विश्वास नाही बसत नाही मी तो रोल एका स्कूटीमध्ये ठेवलाय चंद्र दाखवतो ठीक आहे हीच ती स्कूटी या स्कूटीच्या डिकी मध्ये मी रोल ठेवलाय खोटं बोलतेस तू अजून विश्वास नाही बसत नाही थांब दाखवतो दाखव दाखवतो रोल कुठे गेला इथेच तर होता सॅली मगाशी आपण इथे गाडी ठेवून गेलो तेव्हा तेव्हा मी रोल हा डिकीतच ठेवला होता मला काही माहित नाही तू नीट बघा पण आता तो रोल डिकीत नाहीये सायली रोल कुठे आहे जय अगं मी खरंच सांगतो मी इथेच तू खोट बोलतोय जय मी विचारते रोल कुठे आहे त्याची गरज नाहीये तुझ्या समोर साक्षात तुझा मृत्यू उभा आहे तुला हा फोटो काढायचा फाजीलपणा करायला कुणी सांगितला होता सायली तूही म्हणजे स्वतःच्या वडिलांच्या खुनात तूही सामील आहेस तो खून आम्ही जाणून बुजून करवलाय काय काय बोलतेस तू अरे पण का पैसा संपत्ती अगं पण डोंट मूव हे सर्व तुलाच मिळणार होतं ना पण फक्त पैशासाठी तू आपल्या जन्मदात्या बापाचा नो नो आय कांट बिलीव इट इट्स इम्पॉसिबल युद्धात आणि प्रेमात सगळं काही शून्य असत मला पैशांची गरज होती संपत्ती प्रेम हो प्रेम इन्स्पेक्टर विश्वासवर माझं प्रेम आहे आम्ही दोघं एकमेकांशिवाय जगू शकणार नाही पण आमच्या पिताश्रीनं हे मान्य नव्हतं म्हणून ना इलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला नाहीतरी त्यांचं वय झालेलंच होत पण तू तू मध्येच कडमडलास आणि आमचा प्लॅन बिघडवलास घृणा वाटते तुझी घृणा अगं तुझ्यासारख्या इरागस चेहऱ्याकडे पाहून कोणाला वाटेल की तुझं मन इतकं विकृत आहे अगं आपल्या स्वतःच्या बापाला आणि तेही निबळ संपत्तीसाठी प्रियकरासाठी फक्त त्याच्या प्रेमासाठी अगं तू बाई नाहीस हडळ आहेस हडळ आज माझी मलाच लाज वाटते लाज अगं तुझ्या लोभसवाने रूपाकडे पाहून ना माझ्या मनात ना कुठेतरी तुझ्याबद्दल ओलावा निर्माण झाला होता पण सायली 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 तू अशी असू शकत नाहीस तू अशी नाही सायली 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 हे सर्व खोटं आहे ना सायली 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 तू तू अशी असू शकत नाही सायली सायली हा सगळा माझा भास आहे ना सायली माझा भास आहे सायली हो सायली हा सगळा माझा भासच आहे सायली तू अशी करू शकत नाही सायली अगं माझं मन माझ्याशी खोटं नाही बोलू शकत सायली सायली हे सगळं खोटं आहे ना सायली
जय, तुझ्या सारख्या माणसाचा आजच्या जगात काहीच उपयोग नाही. जाऊ दे, तुला ते कळणार पण नाही. रोल कुठे आहे बोल, मला तो हवाय. आत्ता आत्ता हवाय, आत्ता हवाय. बोल, शेवटचा विचारते तुला, रोल कुठे आहे? हा खून तूच केलेला आहे आणि तुला कबूल करावाच लागेल. स्वतःला जास्त शाणा समजतस काय? काय ग सायली, बोलला का शाणा? रोल कुठे आहे? नाही, फारच चिवट आहे. चिकण्या, अजून वेळ गेलेली नाही. रोल कुठे आहे बोल? मला माहित नाही. बोल, रोल कुठे आहे? माहित नाही तुला? खरोखरच मला माहित नाही. त्या डिक्कीमध्ये मी तो रोल ठेवला होता. डिकीट ठेवला होतास? रसूल खोट बोलतोय, घुसून टाक. रिलॅक्स रिलॅक्स, घाबरलात नाही? कशी वाटली थरारची स्टोरी? स्टोरी एकदम छान आहे आबासाहेब. सुपर हिट होणार ना पिक्चर? सुपर हिट. व्हेरी गुड. अहो सिल्वर चिपली नाही मग? हिट. गोल्ड चिपली, गोल्ड चिपली आबासाहेब. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.